मित्रांनो नमस्कार, आपण आज एक दुसरा व्हिडिओ बघू आणखी, आणि तो पण पाच गुणांसाठी असणारं उदाहरण आहे. इयत्ता 10वीच्या भूमिती पुस्तकातील भौमितिक रचना या प्रकरणामध्ये हे उदाहरण आहे, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. 2 पैकी एक उदाहरण 5 गुणांसाठी विचारला जातो, त्यापैकी हा दुसरा. आधीचा एक व्हिडिओ आपण काढला आहे, तो बघितलाय तुम्ही. आता हा बघा, याच्यामध्ये दिलेली माहिती अशी आहे, त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई. त्रिकोण ए एम टी मध्ये ए एम बरोबर दिलाय आपल्याला 6.3 सेंटीमीटर, कोण एम ए टी दिलाय 120 अंश, ए टी बरोबर दिलाय 4.9 सेंटीमीटर, आणि एम ए छेद एच ए बरोबर दिलाय 7/5. तर त्रिकोण ए एच ई काढा. आता कच्ची आकृती आपण अंदाजे काढू शकतो, विशाल कोण त्रिकोणच काढला पाहिजे असं काय नाही. पण मी इथे बघा, लक्ष द्यायचं, आधी काय काढतो, इकडे बघा ए एम काढतो मी. म्हणजेच या दोन्हीमध्ये बघा, परत उदाहरण वाचताना काळजीपूर्वक वाचा. दोन प्रकारची उदाहरण दोन आहेत आपल्याकडे. त्या उदाहरणामध्ये सुद्धा ए बिंदू सामायिक आहे, तर तो ए आधी घेतो मी. इथे मी हा त्रिकोण काढला असा कच्च्या आकृतीसाठी, हा ए आणि हा एम. ए एम किती दिलाय 6.3 सेंटीमीटर, किती दिलाय 6.3 सेंटीमीटर. नंतर 120 अंशाचा कोण जो आहे, तो 120 अंशाचा आता अंदाजे घेतो मी. हा 120 अंशाचा कोण आहे ए चा 120 अंश. आणि हा 120 काढल्यानंतर कोण मापकाच्या साह्याने आपल्याला कोण मोजायचा आहे नंतर 120 अंशाचा. आता ए पासून एम काढलं, दुसरं एम ए टी काढलं, आता ए पासून टी चं अंतर आहे 4.9 अंतरावर. इथे मी हा टी बिंदू घेतला आणि ए एम टी जोडला कच्च्या आकृतीमध्ये. ही कच्ची आकृती आहे, याचं अंतर आहे 4.9 सेंटीमीटर. बघा लक्ष द्यायचं, आता पक्की आकृती कशी काढायची. पक्की आकृती सुरुवात करताना इथे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शेवटची माहिती. आता परत बघा, सुरुवातीपासून आपण ए एम काढणार, ही पक्की आकृती काढतोय मी, आणि माप सेंटीमीटरमध्ये घेत नाही, फक्त तुम्ही मोजून घ्यायचे आहेत. मी अंदाजे याच्यासाठी घेतो, सेंटीमीटरमध्ये घेतली तर तुम्हाला ती आकृती दिसणार नाही. आणि म्हणून हे जे अंतर आहे, आधी मी ए एम काढतो. हा ए एम काढला, हा ए बिंदू, इथे एम 6.3 सेंटीमीटरने. नंतर ए बिंदूवर कोण मापक ठेवा. कुठे ठेवायचं आहे, ए बिंदूवर. आता काहींना कोण मोजता येत नाही, हरकत नाही, परत आपण बघा, ए बिंदूवर कोण मापक ठेवल्यानंतर दुसरा बिंदू आपला उजव्या हाताकडे आहे, तिकडून 10 मोजायच, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120. घाई करायची नाही, 120 चुकलं तुमचं तर उदाहरण पूर्ण संपूर्ण आकृती चुकते. याच्यासाठी हा 120 अंशाचा कोण करणारा किरण काढला. आता याच्यामध्ये हा 6.3 सेंटीमीटर घेतलाय आपण, आणि इकडचं जे अंतर आहे ते आहे 4.9 अंतर घ्यायचं कर्कटक मध्ये, आणि 4.9 अंतराने इथे एक दुसरा कंस मारायचा असा. किती अंतराने, 4.9 ने. हा 4.9 अंतराने घेतला आणि त्याला नाव द्यायचं आहे टी, आणि ए एम जोडला, ए टी जोडला. हा ए टी एक त्रिकोण झाला आपला. आता
एक किरण काढायचं आहे नेहमीप्रमाणे, ती आधीच्या उदाहरणात जसं काढलं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक किरण असं लांब लचक मोठं काढा की जेणेकरून तुम्हाला त्या खुणा स्पष्ट आणि क्लिअर दिसतील, असं एक किरण काढून घ्यायचं आहे. त्या किरणावर किती भाग करायचे सांगता येईल कोणाला? किती मोठ्यात मोठा अंक किती आहे? एम ए छेद याचे उदाहरणामध्ये बघा, शेवटची माहिती दिली आहे 7 तास 5 म्हणजे 7 भाग करायचे आपल्याला. त्याच्यासाठी याच्यामध्ये मी कर्कटक मध्ये 7 भाग करतो आहे. हा इथून एवढा एक आर्क मारला, कंस 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. कळलं? आता यांना आपण नाव देऊ शकतो, याला तुम्ही A1 म्हणा, हा A2 भाग, दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग, हा पाचवा भाग, हा सहावा भाग आणि हा सातवा भाग. आता उदाहरणाकडे सतत लक्ष ठेवायचं आहे. ए पासून एम ची लांबी किती भाग आहे? एम इथे उदाहरणामध्ये बघा किती आहे? एम 7 भाग. मग हे सातव्या भागाला मी एम जोडतो. एम म्हणजेच एम ची लांबी जी आहे ती 7 भाग आहे, ते सातव्या भागाला जोडलं. नंतर बघा परत, आता आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. A7 आणि M ला समांतर असणाऱ्या किरण काढायचं किंवा रेषा खंड काढायचा आहे. आता मी कर्कटक A7 वर ठेवतो आणि एक साधारण मोठा असा एक कंस काढतो जे दोन्ही बाजूंना छेदेल. काय केलं? A7 वर ठेवलं, एक कंस काढला. तसंच दुसरं अंतर बघा, 5 पाहिजे आपल्याला, तेच अंतर 5 वरून काढलं मी. दुसरा कंस मारताना कुठून मारलाय? A5 वर ठेवलाय. इकडे A7 वर ठेवून मारला, दुसरा A5 वरून. मग सुरुवातीचा कंस जो मिळालाय त्या कंसाची लांबी कर्कटक मध्ये अचूक मोजून घ्या, अशी. कळलं? आणि हेच कुठे ठेवायचं? वरचा कंस जो आहे सुरुवातीला तिथून हा दुसरा कंस मारायचा असा. कळलं? हे अंतर मोजलं, हा दुसरा कंस कंसावरून A4 किंवा A3 मधून नाही, कंस जिथे छेदतो तिथून तो एक छेदन बिंदू मिळेल. तो छेदन बिंदू आणि इथे चूक होते, A5 मधून काढायचा. कुठून काढायचं आहे? A5 मधून. सर्वांच्या चुका इथे होतात. नक्की कुठे ठेवायचं? तर A5 मध्ये ठेवायचं आहे. आणि तो किरण यामधून जाणारा एक रेषाखंड काढायचा, तो AM ला इथे H बिंदूत छेदतो. कळली रचना मित्रांनो? जर आणखी काही शंका असेल तर परत तीच रचना मी करतो, बघा लक्ष द्या. आता काय करायचं आहे? आपल्याकडे M बिंदू आहे, M वर कर्कटक ठेवलं, एक कंस असा मोठा मारा, तुम्हाला काही फरक पडत नाही, म्हणजे अचूक येईल आकृती. एक कंस मारला, तेवढ्याच त्रिज्येने दुसरा कंस कुठून मारायचा आहे? H वरून. कुठून मारायचं आहे? H वरून. आता दोन्ही ते छेदताना दिसतात, परंतु आपल्याला पहिला सुरुवातीचा कंस कोणता काढलाय? AM वरून. त्या पहिल्या कंसाची लांबी मोजा, दुसऱ्या नव्हे पहिल्या कंसाची लांबी मोजा आणि दुसऱ्या कंसावर सुरुवातीला ठेवून एक दुसरा एक कंस काढा. कळलंय का? काय केलं? M वरून एक कंस मारला, H वरून मारला, पहिल्या कंसाची लांबी मोजली, दुसऱ्या कंसावरती अशा प्रकारे दुसरा कंस छेदेल असं काढलं. आता इथे सुद्धा रेषा कशी उडायची ती महत्वाची आहे. बघा अचूक बघा कुठे ठेवायचं आहे? एच वर. आणि दोन्ही कंस जिथे छेदतात हे वर्कचे, त्यामधून जाणारी आणखी एक रेषा काढायची किंवा रेषाखंड, ते दोन बिंदू जोडायचे. तो पुढे AHE बिंदू तुम्हाला इथे मिळेल. हा झाला त्रिकोण. आता हे वरवर पाहता आपल्याला कळू शकतं चुकलाय की बरोबर आहे. जेव्हा या दोन्ही रेषा सरळ जात असतील तेव्हा समजायची आपली आकृती बरोबर आहे. ह्या सुद्धा दोन्ही रेषा सरळ जाताना दिसतात याचा अर्थ आकृती अचूक आहे. जर तिरपी जाताना दिसत असेल तर समजायची आपली आकृती चुकली आहे. कंसमध्ये आपण छेदनबिंदू चुकवलाय. तर यामध्ये कच्च्या आकृतीला 1 मार्क असतो आणि पक्क्या आकृतीला 4 मार्क असतात. सगळ्या खुणा जशाच्या तशाच ठेवा, खुणा पुसू नका. तुम्हाला नक्कीच 5 गुण मिळतील मित्रांनो. खूप वेळा सराव करा.
धन्यवाद।